किल्ले पन्हाळगडावरील तटबंदी पुन्हा ढासळली आहे. राजदिंडी मार्गावरील तटबंदी आज रविवारी पहाटे ढासळली, यामुळे शेजारील बुरुजालाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. उर्वरित तटबंदीही ढासळण्याच्या मार्गावर असून शेजारील बुरुजालाही त्याचा धोका आहे, त्यामुळे किल्ले पन्हाळगडाचं अस्तित्व धोक्यात आलं असून प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी दुर्गप्रेमींकडून होते आहे. तातडीनं उपाययोजना न केल्यास उर्वरित तटबंदी ढासळण्याची शक्यता आहे, त्यामुळे गडाखालील वाड्यावस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दर पावसाळ्यात किल्ले पन्हाळगडावरील एक बुरुज ढासळतो तर ठिकठिकाणी तटबंदी ढासळायला लागली आहे. याकडे पुरातत्व विभागानं सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेकदा गडप्रेमी आणि शिवप्रेमींनी केला आहे. पुरातत्व विभागाला जागा करण्यासाठी काही दिवसापूर्वी राज्यातील गडप्रेमी ऐतिहासिक पन्हाळगडावर हजारोंच्या संख्येनं दाखल झाले होते. राज्यातून पुणे, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, नागपूर, मुंबईतून हे गडप्रेमी किल्ले पन्हाळगडावर आले होते. पन्हाळगडाचं संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारनं गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, तातडीनं संवर्धन करून पुरातत्व विभागानं सहकार्याची भूमिका घ्यावी अशी मागणी केली होती. मराठी एस न्यूजसाठी पन्हाळ्यावरून किरण मस्कर.